भाजपच्या कार्यकारिणी संदर्भात चंद्रकांत पाटील बोलतायत थेट प्रक्षेपण. अध्यक्षही बदलतात आणि मग अध्यक्ष आपल्याबरोबर काम करणारे सगळे पदाधिकारी बदलतात. केंद्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बदलले, जगत प्रकाश नड्डाजी झाले, त्यांची टीम ते कोरोनाच्या सगळ्या संकटामुळे घोषित करायचे झाले ते करतील. महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माझी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये निवड झाली, परंतु कार्यकारिणी कोरोनाच्या या महासंकटामुळे घोषित करणं राहिलं होतं. शेवटी अशा प्रकारची कुठलीही घोषणा करताना सगळ्यांशी बोलून सगळ्यांना बरोबर घेऊन करायचं असतं आणि त्यामुळे थोडा वेळ त्याला लागला. आजही कार्यकारिणी मी घोषित करत आहे, त्याच्यामध्ये माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत, 5 जनरल सेक्रेटरी सरचिटणीस ज्याला आम्ही महामंत्री म्हणतो ते आहेत, त्या व्यतिरिक्त एक महामंत्री संघटन सरचिटणीस संघटन असे आहे, तसेच 6 सरचिटणीस आहेत, एक कोषाध्यक्षाव्यतिरिक्त 12 सेक्रेटरी आहेत. अशी ही प्रमुख कार्यकारिणी की ज्याच्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त 12 उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष, या व्यतिरिक्त 7 प्रमुख मोर्चे असतात, त्याचे अध्यक्षही आज आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 आमचे प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांना प्रमुख ते असतात, त्याचेही प्रमुख आम्ही घोषित करत आहोत. प्रदेशाचं कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सगळ्याच गोष्टी आम्ही आज घोषित करतो आहोत. या व्यतिरिक्त जे सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये कार्यकारिणी सदस्य 69 असतील, निमंत्रित सदस्य 139 जण असतील, विशेष निमंत्रित 55 जण असतील आणि सर्व आमदार खासदार हे कायम निमंत्रित असतात. अशी ही राज्याच्या सर्व सामाजिक स्तरांना आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देणारी, सामावून घेणारी, ज्याचा बीजेपीचं काम वाढवण्यासाठी खूप उपयोग होईल अशी कार्यकारिणी मी घोषित करतो आहे. प्रमुख